पुणे जिल्ह्यातील अजय बारस्कर हे आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला आले होते आणि त्यांनी पंढरपूर नगरपरिषदेच्या पार्किंगमध्ये ही टोयाटो कंपनीची गाडी पार्क केली होती. मात्र काल मध्यरात्री त्यांची ही गाडी अज्ञातांनी पेटवून दिलेली आहे. आपण बघतो की ही अजय बारस्कर महाराजांची ही गाडी आहे आणि ही गाडी पूर्णपणे जळून खाक झालेली आहे. काही शिल्लक राहिलेले नाही. ही गाडी पार्क केल्यानंतर बारस्कर हे एका ठिकाणी राहायला गेले होते आणि त्यानंतर काल दुपारी ते आपली गाडी घेण्यासाठी या ठिकाणी आले असता मात्र ही गाडी जळून खाक झालेली पूर्णपणे दिसती आहे. आणि यानंतर बारस्कर यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये खरं तर याची आता नोंद केलेली आहे. इतकी गर्दी असताना, पोलिसांचा मोठा बंदोबस्त असताना अशा परिस्थितीत देखील ही गाडी जळून खाक कशी होते, पोलीस काय करत होते, यावर देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. अलीकडेच अजय बारस्कर यांना काही धमक्यांचे फोन देखील येत असल्याची आता माहिती मिळते आहे. मध्यंतरी अजय बारस्कर यांनी मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध केला होता आणि त्यानंतर काही दिवसानंतर त्यांची ही गाडी आता जाळण्यात आलेली आहे. त्यामुळे कुठेतरी या प्रकरणाशी ह्याचा संबंध लागतो का हे देखील आता पाहणं गरजेचं आहे किंवा त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.